शास्त्रज्ञ म्हणजे आयुष्यानी सांगितलेली शास्त्रज्ञ तो जी मर्यादा ओळखतो मराठी समास असतात कर्मधारय नजबहुळी शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रात अज्ञ असं म्हणतात तर त्याची चूक होणार नाही कारण शास्त्रज्ञ म्हणजे काय आपण थोड्या आपण आता एज्युकेशन विषयी पण बरेच काही साहेबांनी उदाहरण पुढे देतो बांबू 5 वर्ष आणि नंतर त्याचे 30 दिवस 5 वर्ष त्या बांबूला पाणी घालावं लागतं आणि त्या बांबूला शिकावा लागतो संयम 5 वर्ष वाढायचं नाही आणि 30 दिवस इकडे वाढायचं तेवढा संयम शिक्षकाचं हे काम असत मुसरी म्हटलंय नॉलेज गिव्स पॉवर बट एज्युकेशन गिव्स कॅरेक्टर तुमचे जे मुलं होते 5 वर्ष पहिले असतात तिथे तुम्ही त्या बांबूच्या झाडाला पाणी घालत असतात आणि साहेबांनी सांगितलं त्या पाणी तुझा वीज प्रकार करत असतात तर संयम शिकवत असतात एज्युकेशन हा ग्रीक शब्द आहे एज्युकेशन म्हणजे घडवणे एज्युकेशन म्हणजे ड्रॉ आउट तो निखारा टिटीडी असते त्या टिटीडीला वाट मोकळी करून देण्याचं काम आपलं असतं एज्युकेशन से शेवटी ध्येय आहे टू रिप्लेस अँड एम्प्टी माइंड विथ अँड ओपन म्हणजेच काय एज्युकेशन आपल्याला कॅरेक्टर देतं म्हणजे एक मेथड देतं ती मेथड काय ती आपल्या मी प्रेझेंटेशनमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार त्याच्या आधी एक गोष्ट एक कावळा त्याला तहान लागेल कुठच्या सगळ्यांनी माहिती आता बघा त्या कावळ्याने एक गुळी धरलं तिथे दगड आहे ते जे काही टाकतोय ते पाण्यात विरघळणार नाही अजून एक गुळी होत त्या घड्यामध्ये सफिशियंट पाणी आहे त्यातून एक प्यास बुडून जाईल हे जर गुणीकर किंवा आयजन सफल असतं तो त्याचा प्रयोग केलेला असतो आणि सर्वात महत्वाचं त्या कावळ्याला तहान लागलेली होती आपण जर मुलांमध्ये तहान निर्माण करू शकलो किंवा त्यांच्या तहानीला वाट देऊ शकलो तर ते कावळ्यासारखेच डेअरिंग मार्ग होती आणि साहेब म्हणली कावळाने संकेत आहे एक प्रतीक आहे त्याला लागले तहानचे पण प्रतीक आहे तो घडा ते पाणी ते दगड ते सगळं प्रतीक आहे या बेसिकली आपल्या आयुष्यात येणाऱ्या डिफिकल्टी आहे ते त्या कावळ्याला आई बाबा चांगली मिळाले होती शिक्षक चांगले मिळाले होते ते बघा तो खडे टाकत टाकत गेला त्याच्यामध्ये पेशन्स होता जसं बांबूच्या झाडाला आपण पेशन्स शिकवतो तसं त्याच्या शिक्षकांनी त्यांना पेशन्स शिकवला होता त्यामुळेच तो कावळा त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल झाला आणि त्याला तृप्ती मिळाली शेवटी या सर्व गोष्टी मुलांना तृप्ती मिळावी हाच आपल्या हेतू असतो ते कावळा आणि शास्त्रज्ञ याचे काय फरक आहे फक्त पाण्याची आपली दृष्टी वेगळी गेली की सगळी गोष्टी मी आपल्या त्या सांगत त्या प्रवेश शास्त्र दिसायला तर आता आपण माझ्या प्रेझेंटेशनमध्ये पाहणार आहे की शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ एक गोष्ट आपण विचारते की डॉक्टर 10 वाजता दवाखान्यात सुरू झाला एक पेशंट आला
साडेदहा वाजता दुसरा पेशंट आला, अकरा वाजता तिसरा पेशंट आला. ओके, एक केस होईल, दुसरी केस होईल, सेकंड आपण दुसरी केस पाहिली, तसेच चर्चे. पण तू कधी असं ऐकलंय का सायंटिस्टनी, हां आता 12:35 झाली एक डिस्कवरी केली, 12:40 झाली दुसरी डिस्कवरी केली, असं का होत? कारण शास्त्रज्ञ ही व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. आपले आई बाबा, आपले आई माता भगिनी चहा करत असत, जास्त मगाशी बोलत असते, पण जास्त लोक आले त्याच्या पण जास्त, पण चव मात्र तशीच राहते. ते बरोबर प्रयोगच करत असतात. आपलं किचन ही सुद्धा एक लॅबोरेटरी असते. तर या सगळ्या गोष्टी एक शास्त्रज्ञ म्हणून ही एक प्रवृत्ती आहे. कोणी पण जो ती प्रवृत्ती अंगी धारण करतो तो शास्त्रज्ञ. आणि आजच्या काळात ही चॅलेंज घेण्याकरता शास्त्रज्ञ बनणं महत्वाचं आहे, पण शास्त्रीय बनणं जास्त महत्वाचं. माझ्या प्रेझेंटेशन प्रयत्न करेल की परत मुलांना शिकवायचं आहे, शिकवायचं नाही, दाखवायचं की तुम्ही शास्त्रीय कसे बनू शकता. ते त्यांची त्यांचे पायाला बरोबर चालतात, कारण नाहीतर त्यांच्यात कॉन्फिडन्स कधी निर्माण होणार नाही. आणि आपल्या 3 मिनिट सारख्या सिच्युएशन सारख्या जागा पाहाव्या लागतील. त्यांना त्यांचं चाल आपण पांगून करत असतो. मला माहीत नाही तुमच्यापैकी मी तरी शिकलेले चालायला चालण्याच्या आधी पांगून काढत आहे, पण 10 वर्षाचा जर मी असतो आणि पांगून काढायला ते बरोबर नाही. एका लिमिट नंतर पांगून काढा सोडावं लागतं. जसं कावळ्यांनी आपले आई बाबा शिक्षक सगळे दूर सोडून सोडून रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात ते सुद्धा सॉल्व्ह केले, तसं आपले प्रत्येक स्टुडंटना आज न उद्या अकॅडमिक्स सोडून रिअल लाईफमध्ये जावं लागणार आणि कुठे कुठे प्रॉब्लेम ते सोडवू शक येणार त्यासंबंधी पण मी थोडीशी कल्पना द्यायचा प्रयत्न करेन. आणि ते सोडवू कशी शकतो, आतापर्यंत शास्त्र हे कसं प्रगत झालं, कुठल्या कुठल्या मेथड्सनी, कुठल्या कुठल्या थिंकिंग मेथड, कुठल्या कुठल्या विचार पद्धत विचारांच्या पद्धतीने शास्त्र पुढे येणार ते दाखवायचा प्रयत्न करेन. आणि शेवटी सक्सेस म्हणजे काय आणि रेकग्निशन, सक्सेस आणि रेकग्निशनमध्ये थोडा फरक आहे, तर ते पण सगळं ते जर मुलांना कळलं तर म्हणजे आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात येणारे स्ट्रेस किंवा इतर मुलांशी कम्पॅरिझन करून येणारे स्ट्रेस हे सुद्धा ते मॅनेज करू शकतील. जेव्हा त्यांना स्तुती आणि यश यांच्यातला फरक कळेल. यश मिळवणार असं स्तुती ही दुसऱ्यांच्या केलेल्या ॲक्शन्सवर अवलंबून असते. या सगळ्या गोष्टी सुद्धा मी प्रेझेंटेशन दाखवायचा प्रयत्न करेन किंवा थिंकिंग मेथड दाखवायचा प्रयत्न करेन. तर प्रेझेंटेशन सुरू करून बघू. जेव्हा स्टुडंट शाळा किंवा कॉलेज सोडून ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये येतात पण त्यांचे जॉबला लागतात, तर त्यांना कुठली कुठली आव्हानं सामोर आव्हानांना सामोरे जावं लागेल आणि त्या आव्हानांकरता आपण त्यांना कसं तयार करायचं, हा एक ज्वलंतचा प्रश्न सर्वांपुढे असतो, आई बाबांपुढे असतो, शिक्षकांमध्ये पण असतो. तर आता काय नक्की करतो ह्या जे आपण मनाच्या बॅकग्राऊंडमध्ये जर 3 इडियट्स हा पिक्चर ठेवला तर बऱ्याचशा गोष्टी ह्याच्या त्याच्याशी तुम्हाला साधारण आढळतो. क्वेश्चन्स असतात पण ॲक्च्युली लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. क्वेश्चन आणि प्रॉब्लेममध्ये काय करतो, क्वेश्चन हा आधी नीट डिफाईन असतो. हा प्रश्न हे उत्तर 2 मार्क 5 मार्क प्रॉब्लेम हा कधी नीट डिफाईन असतो, तो हळूहळू डिफाईन होतो. खऱ्या आयुष्यामध्ये त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम हळूहळू डिफाईन होतो आणि एका क्वेश्चनला एक उत्तर असतं, पण प्रॉब्लेमला अनेक उत्तर असू शकतात. आणि इथे मला परत 3 इडियट्सचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आता त्या पिक्चरशी मी कम्प्लिटली अग्री होत नाही, पण त्याच्या चांगला पार्ट आहे तो कोट करायला मात्र काय हवं. तर प्रॉब्लेमला 2 सोल्युशन, उदाहरण शून्य ग्रॅव्हिटीमध्ये सांगणार आहे असं ते पिक्चरमध्ये होत. ते 2 सोल्युशन, एक साधी आपली पेन्सिल आणि दुसऱ्या कुठल्याही नासाने काय करायला महागडा. जेव्हा स्टुडंट जेव्हा जातील तेव्हा त्यांना अशी 27 सोल्युशन त्यांच्या प्रॉब्लेमला सोडवावी लागतील, नाहीतर ती त्यांच्या प्रोफेशनमध्ये टिकू शकणार नाही. त्यांनी महागडे सोल्युशन आणलं तर त्यांना कंपनी बाहेर पाहू किंवा कुठे. तर हे जे इनोव्हेशन, ते इनोव्हेशन कसं करायचं, इनोव्हेशन म्हणजे जादू नाही किंवा नाही, ही मेथड ह्या प्रेझेंटेशनमधून आपण ती
मिथड भाषा प्रयत्न करना होता होतो आता कुठल्या प्रकारचे आता मी सोल्युशन विषयी आपण विचार करूया कारण स्टुडंटना शेवटीकडे आन्सर नाही द्यायचे सोल्युशन कुठलं सोल्युशन ते चालतं तर एखादी गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या सोल्युशनने पटकन होऊ शकते का टाइम वाचतो का पैसे वाचतात का किंवा ती कुठली गोष्ट जास्त सेफ होते का तरच ते सोल्युशन इंडस्ट्रीला किंवा त्यांच्या कुठल्या जिथे जिथे काम करतील तिथे तिथे चालतं मुलांना कुठली गोष्ट पटकन करता येईल का कमी पैशात करता येईल का आणि कुठली गोष्ट सेफली करता येईल का हे जर लहानपणापासून विचार करायची सवय लागली तर ती त्यांच्या जॉब मध्ये सक्सेस होऊ शकते. नंतर आता इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी या काही किमया वगैरे नाही त्याच्याच मेथड एक अशा मेथड आहे आपण पाहू शकतो. नंतर आयुष्यात सक्सेस आणि फेल्युअर यांना कसं हँडल करायचं हे सुद्धा दाखवावं लागतं नाहीतर मुलं आत्महत्या तर ह्याच वेळात जर ह्याच वयात पहिल्या 5-6 वर्षात त्यांना जर लक्षात आलं की सक्सेस आणि उदाहरण एडी सर इतके त्याने प्रयोग केले शेवटी त्याला शेवटी त्याला फिल्यावरचा शोध लागला तेव्हा त्यांनी लाईट आपल्या बल्बचा शोध लागला पण त्यांनी विचार केला असं त्या कंटाळून गेला निराश झाला असता तर कदाचित विजेचा शोध किंवा दिव्याचा शोध लागला पण असता तर हा जो पेशन्स आहे संयम जो मगाशी आपण बांबूचं झाड ते बांबूचं झाड 5 वर्ष संयम 5 वर्ष जोपर्यंत आणि मगच त्याची ग्रोथ हा संयम आपल्याला मुलांना शिकवायचा आणि दाखवा तो दुसरं आपण म्हणतो आपल्याला न्याय न्याय मिळाला न्याय नाही मिळाला जजमेंट अँड जस्टिस मध्ये काय करेल या सगळ्या गोष्टी आपण फ्युचर पाहणार आहोत. सायन्स कसं काम करतं आणि सायन्स तुम्हाला काय देतो आणि सायंटिस्ट कसे काम करतात या तीन गोष्टी जर पाहिल्या या सगळ्या गोष्टीची उत्तर आपल्याला मिळेल. आता सायन्स काय काम आहे सायन्स काम आहे निसर्गाला समजून घेणं आणि आपल्या भविष्यावर ताबा मिळणं. उदाहरणार्थ सायन्ससाठी पहिल्या पहिल्यांदा ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आकाशविज्ञान खगोलशास्त्राच्या अभ्यासाने सायन्स सुरू झालं कारण का जे खगोलशास्त्रीय जे लोक होते ते ग्रहणांना सांगू शकायचे की ग्रहण होणार तेव्हा ग्रहण ही अत्यंत अद्भुत गोष्ट असायची. ग्रहण आधी सांगणाऱ्या लोकांना भरपूर मान मिळायचा पैसे मिळायचे म्हणून ते शास्त्राची डेव्हलपमेंट ही झाली खगोलशास्त्र झाले की ह्या पर्पज झाले प्लस नंतर लोकांनी ह्याचाच वापर करून भविष्य सांगायला सुरुवात केली राजे महाराजे सरदार यांचे भविष्य सांगायला लागले त्याचे त्यांना भरपूर पैसे मिळायला लागले म्हणून त्याने शास्त्राची डेव्हलपमेंट झाली तर शास्त्राच्या जी प्रगती झाली त्याला ऍक्च्युली कारण आहे की नंतर सायन्स बऱ्याच लोकांना बऱ्याच रूपात दिसते काही लोकांना याचं कुतूहल वाटतं उदाहरणार्थ एडिसन ही टेक्नॉलॉजी पण शेवटी दिसते सोसायटीला आपल्या आपल्या प्रकारे त्यांचे तिघा विना सोसायटी नव्हती ते त्यांची सोसायटीला तो मदत करत आता डेटा आणि इन्फॉर्मेशन नॉलेज क्रिएटिव्हिटी हे सगळं त्यांच्यामध्ये सांगड बांधणं म्हणजे सायन्स आता इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मला फरक आपण परत 3 मध्ये पाहू शकतो नाही तर मोठे मोठे चमत्कार होऊ शकतो. शास्त्रज्ञ मुख्यपणे 3 प्रकारे विचार करतात पहिली गोष्ट ॲरिस्टॉटल होता त्यांनी 2 रंग एकत्र आणले आणि 3रा रंग काय तर शास्त्रज्ञ पण साधारणपणे 2 गोष्टी एकत्र करतात आणि 3 गोष्ट तयार करतात. ते एक मार्ग आहे इनोव्हेशन की आपण विद्यार्थ्यांना पुढे करावं लागणार आहे कोणत्याही विद्यार्थ्याला आर्ट्स असो सायन्स असो कॉमर्स असो त्या विद्यार्थ्याला शेवटी त्याच्या आयुष्यात इनोव्हेशन करावेच लागणार त्याशिवाय त्याचं प्रोफेशनल आयुष्य चांगलं जाणार नाही. एक मार्ग ॲरिस्टॉटल आहे दुसरा मार्ग आहे न्यूटनचा. न्यूटनने काय केलं सूर्यप्रकाशाला 7 रंग ते दाखवलं म्हणजे एखाद्या गोष्टीचे घटक ओळखणं हे सुद्धा इनोव्हेशनचं काम.
तर वो एक मार्ग आहे. आणि तिसरा मार्ग आहे साधर्म्याने विचार करणं, समानता काय त्याचा विचार करणं. उदाहरणार्थ एक केतुरे नावाचा सायंटिस्ट होता, त्याला रात्री स्वप्न पडले, त्या स्वप्नात त्या सापाने शेपटी गेली आणि त्याला मग कार्बन ऍटम आणि बेंझिनचं स्ट्रक्चर हे थिंकिंग बाय ॲनॉलॉजी. साधारणपणे सर्व नवीन गोष्टी, सर्व सर्व इनोव्हेशन, सर्व डिस्कवरी या तीन प्रकारच्या मेथड्सनी होऊ शकते. आता हे कसं आहे की आपण घन, द्रव आणि वायू ह्या अवस्थांचं आपलं नॉलेज कसं वाढत गेलं आणि त्या वाढत असताना कुठल्या कुठल्या डिस्कवरी आपण झाल्या आणि त्या डिस्कवरीमध्ये तुम्हाला हे सूत्र पाळले की लागणार. पहिल्या दोन रोम आहेत, पहिले दोन रोज विचार, पहिल्या दोन राग काय सांगितलं, कॉमन पॉईंट आहे. आपण जर ॲनॉलॉजीने विचार केला तर नव्या नव्या गोष्टीची डिस्कवरी होईल. म्हणून जर आपण अशी सुवर्णा सवय दाखवली विद्यार्थ्यांना, व्हॉट आर अदर बिझनेस, हाच एक प्रश्न आहे. ते आपण त्यांचं हे होतं ओपन, तर मगाशी म्हणल्याप्रमाणे एज्युकेशनचं काम आहे एम्प्टी माइंडला ओपन माइंड रिप्लेस करायचं. रिप्लेस आहे एम्प्टी माइंड ओपन माइंड. कुठलं असतं फिअरलेस, आणि फिअरलेस केव्हा असतं जेव्हा ते क्वेश्चन करतं, जेव्हा मनामध्ये फिअर असेल तेव्हा तुमचे क्वेश्चन चालले असतात. म्हणून मुलांचे प्रश्न फार महत्त्वाचे असतात. गेटिंग पॉइंट. आता ओके, आता हा पहिला रोग, दुसरा रोग, त्याचा पहिला रोग यांचे काय कॉमन. अजून काही रिफाईन करायचे तुमचे उत्तर आणि गुड एक ओके. आणखी एकदम कॉमन आहे तुम्हाला सजीव आहे ओके. आणखी राईट सत्वर ओके गुड दिस इज यू. हां या सगळ्यांना आपण प्राणी म्हणू शकतो. आता मी अजून एक स्टेप खाली येतो नाव. आता बघा यांचे सामान्य कॉमन पॉइंट काय. आता आंब्याच्या झाडापासून तेंडुलकरपर्यंत याच्यात कॉमन पॉइंट बस करेक्ट एक्सलेंट सजीव. आता आणखी खाली जातो हिरा, आंबा, घोडा आणि सर्वांना काय कॉमन. येस कार्बन एक्झॅक्टली बिग आहे एक्सलेंट. आता बघा आता हे शेवटच आणि काय कार्बन सगळे कार्बनचे बनले. तर आता बघा स्टेट, स्टेट म्हणजे अवस्था म्हणजे भारतीयाची अशी अवस्था की जी चांगली क्रिकेट खेळते तेंडुलकर. भारतीय का भारतीयाची अशी अवस्था की अत्युत्तम गाणं गाते लता मंगेशकर. एखाद्या भारतीयाची अशी अवस्था की अत्यंत कुशल असे ऍडमिनिस्ट्रेटर आहे मनमोहन सिंग. अवस्था ही भारतीयत्वाची एक अवस्था आहे. नंतर बारा पंधरा म्हणजे ती मानवाची अवस्था आहे, ही आहे ते सजीवांची अवस्था आहे. असं करून आपण अवस्था आता ह्याचा फायदा हे बघा थिंकिंग बाय ॲनॉलॉजीने ही वेगळी कॅटेगरी करून ॲडव्हर्टाईज हे काय केलेलं आहे. त्या कलाकारांनी आपल्या शरीराला आणि एका बोजाला तुलना करून नवीन प्रकारे ॲडव्हर्टाईज केलं. इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी जे काय असतं इट इज जस्ट थिंकिंग बाय ॲनॉलॉजी. आणि एक ॲनॉलॉजी दुसऱ्या आपण टाकतो तेव्हा नवीन क्रिएटिव्हिटी काय आता थोडस शास्त्र प्रगत आणि
लाईट आणि प्रकाश आणि उष्णता याच्यात कॉमन पॉईंट शोधून काढा. त्याला त्यांनी फोटो दिलं आणि डिस्कवरी केली त्यांनी. तर कॉमन पॉईंट शोधून काढायची कॅपॅबिलिटी त्यामुळे आता इनोव्हेशन आहे. आता बघा, आता पहिला शास्त्रज्ञ हा आहे आपल्याला आपलं नाव पण माहिती सगळ्याला दासलं आणि उपयोग जो कोणी उपयोग करायचा प्रयत्न करतो तो मगाशी पाहिजे साईन तो गृहित धरतो हा दगड चांगला आहे किंवा दगड टिके की घाट दगड तुटे का हे सगळ्या गोष्टी त्याला गृहित धरायला लागतात आणि तो करून करूनच क्रिया करून करूनच तो शिकू शकतो काही. आणि मगाशी आपण बोललो की काळाची सुरी काढली इथे सुद्धा शास्त्रभर हीच नाही दुसऱ्या बऱ्याच स्टोरी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा शास्त्र सांगायचं आणि जीवनशास्त्र जर सांगायचं असेल तुम्ही अजून एक स्टोरी सांगायची. तर एक ससा होता एक पासो तुमची स्टोरी नाही घेत. आता कधी जी संपली तशाने विचार केला काहीतरी स्पीड आहे पण सातत्य नाही मगाशी सातत्य करून बोलू त्यांनी बरेच प्रयत्न केला आणि कासवाला म्हणाला चल परत येईल शरीर. कासवाला विचार केला हा काहीतरी तयारी करून आली नाही. कासवा म्हणून ठीक आहे खेळू नये पण आपण रस्ता आता दुसरा पण त्यांनी काय केलं ठीक आहे दुसरा काम म्हणजे सुद्धा आहे माझ्याकडे स्पीड पण आहे सातत्य पण आहे आता मी जिंकलो. मग तर रस्ते म्हणजे आली नदी लगेच एकाच प्रकारचे स्किल पोलीस नसतात दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचे स्किल लागतात आणि त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्याच्या स्किलची मदत घ्यावी लागते आणि त्या त्याच्या स्किलला रिस्पेक्ट पण द्यावं लागतं. त्या जशी असं नंतर नाही केलं की पाठीवर गेलं आणि नंतर पळून गेलं पोलीस त्या दोघांनी मिळून शेवटी केली म्हणतात पीपल स्किल्स पुढे एचआरडी लिहून गेले पण एचआरडीमध्ये पीपल स्किल फार महत्त्वाचे असतात. इमोशनल क्वेश्चन असतात जास्त चालेल इमोशनल क्वेश्चन हा जो कासवा दाखवत आणि सशाची जोडी दुसऱ्या हिचं दाखवत की ठीक आहे शरीर तिकडे महत्वाचं आहे पण बरोबर राहणं जास्त महत्वाचं म्हणून त्याने तुम्हाला आता भाग करून शेवटी शरीर दोघांनी पूर्ण केली कधी कधी शरीर जिंकण्यापेक्षा शरीर पूर्ण करणं महत्वाचं असतं. हे जे संयम जो मगाच्या बरं त्या बाबूच्या झाडामध्ये पाहिजे हा संयम दाखवणं मुलांना हे सगळ्यात आवडत लाभ शिक्षकाचा असतं आणि म्हणूनच जर पुराणांचा जर आपण दाखला झाला तर देव गाणं म्हणजे यांची होळी घेत होतं पण आई वेगवेगळं आणि आई हा पहिला शिक्षक शिक्षकाचं एवढं महत्व आहे आणि म्हणून की तुम्हाला त्याच्या प्रणाम करतो कारण फार डिफिकल्ट काम तुम्ही करा. तर ओके आपण या लेक्चरकडे परत जाऊया आणि लंच पण होते त्यामुळे हे पण नाही लक्षात आहे. ओके तर आतापर्यंत सगळं मानव जात जमात होती की विचारकडे सगळं देवाचा उपाय वीज पडली सूर्य आला सगळं देव 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 हा जो थेन्स ऑफ मेरिटस एक ग्रीक माणूस होता त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की देव वगैरे काही नाही हे सगळं मॅटर म्हणजे वस्तुमानाचा खेळ. आता हे जग मॅटरने बनलेले त्या मॅटरला त्यांनी नाव दिलं इथं दिलं हा व्यास हे वर्तुळाचे दोन भाग बरोबर करतो हे त्या माणसाने पण सिद्ध केलं त्याच्यामुळे हा माणूस पहिला की जो देव वगैरेचा आधार न घेता जग कसलं बनलेलं आहे हा विचार करणारा पहिला विचार हा अपवादी आपण पण भारतीय अपवादी
अवस्था की पुढे आणखी काही विचार करणे शक्य नव्हते, पण त्यांनी पण ह्या अॅनॉलॉजीनीच विचार केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता मग त्यांनी विचार केला की पक्ष्यांना कसं समजून घ्यायचं, तिथं हवे होतं म्हणून त्यांनी सांगितलं पक्षी पाणी आग आणि हवा हे निर्माण केले. साईड आणि ह्यांनी कन्सेप्ट दिली ग्रुप मग अशी साहेबांनी सांगितलं ग्रुप ही सगळ्या गोष्टी आपल्याला खेळ दिली. ठीक आहे, सर्व म्हणून पदार्थ खाली पडले. आणि मग मुख्यमंत्री मी तर बोलतच राहील, तर तुम्हाला जर प्रश्न आले मला जास्त आवडेल, कारण मग आपल्या व्याख्यानाचा हेतू पूर्ण होईल. मला कुठेही थांबा हे पूर्ण नाही झालं तरी हरकत नाही, आपण वेळात असतो, पण तुमचे प्रश्न जर असतील ते मला त्याचं उत्तर देणं मला जास्त आवडेल. ठीक आहे, ओके. आता डायटल लेसिकोसिस हा होता बी, ह्यांनी पहिल्याने सांगितलं अ म्हणजे नाही, टॉमस म्हणजे भेद, जो भेद करू शकत नाही तो अण, आणि त्याच्यामध्ये जग फक्त भरलेलं आणि पोकळी यांनी निर्माण झालेले. नंतर हा डेमोक्रेटिक त्याने पण सांगितलं की अणू जे म्हणतो की अणूविषयी मानवी मन इतकंच विचार केला, अणू आणि पोकळी. पुढची प्रगती मानवी मनाची अशी झाली की अणू पण वेगवेगळ्या साईजची वेगवेगळ्या आकाराची असतात ती यांनी कल्पना मांडली. मग त्यांनी विचारलं आयर्न आपले लोखंडाचे असतात, तर लोखंड असं मग त्यांनी विचार केला जर लोखंड पण अणू बनलेले मग ते कळत का, तर त्यांनी सांगितलं हा तर त्या अणू नभूक घेतात, त्यांनी पाहिलं नाही हे गेसवर्क होतं सगळं, त्या अणूला एकमेकांना लावणारे भूक असतील म्हणून हे कळत. आणि जर पाणीचे अणू मग वेगळ्या प्रकारचे एकमेकांना घसरतात ते अणू हुक नाही, मग हुकवाले अणू आणि हुक नसणारे अणू असं त्यांनी सांग, त्यांना बॉन्ड्स म्हणजे बंध याची कल्पना तेव्हा नव्हती. पण तेव्हा आपण आता ते वेगळं वाटतं आपल्याला काय काय विचार होते प्रगती, आज शास्त्रीय शास्त्रीयाची प्रगती झाली आपल्याला बंध वगैरे सगळी माहिती झाली म्हणून आपल्याला समजू शकते, पण तेव्हा मात्र त्यांची परिस्थिती खूपच आवडते. ओके, स्पेस म्हणजे हे असे ॲप्सोल्यूट असतं, त्याच्यामध्ये स्पेस म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे अनंत अवकाश म्हणजे हे काय की पिशवी, त्या पिशवीमध्ये सगळ्या गोष्टी फिरतात. आता ह्यांनी सांगितलं खरं शास्त्र असं की पहिल्या तुम्ही ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण केलं पाहिजे, तर त्याचं पण हेच म्हणलं होतं अणू आणि पोकळी याच्यामुळे पुन्हा जग बनलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये अणू हे स्ट्रेट लाईन म्हणजे अगदी सरळ चालत जातात आणि कधी कधी त्यांना विखुरले जातात, कारण कधी जर सुगंध हळूहळू येतो एकदम आपल्या एकदम येत नाही कारण ते विखुरून विखुरून देतात. ह्या टाईपच्या अॅनॉलॉजी थिंकिंगने त्यांनी सांगितले कधी कधी हे त्याच्या टप्प्यावर पण होत आहे. आणि यांनी ख्रिस्तपूर्व 300 वर्षे स्त्रियांचे शिक्षण सुरू केलं, तेव्हापासून स्त्री शिक्षणाची परंपरा पण या माणसाने सुरू केली की स्त्रियांना पण शिकवलं. अरिस्टॉटलचे शास्त्रामध्ये फार मोठं उद्योग आहे, तर त्यांनी मॅटर म्हणजे वस्तुमान द्रव्य म्हणजे काय, मॅटर म्हणजे मास म्हणजे मॅटर, तर हे मॅटर मॅटर म्हणजे आहे काय
सर क्या विषय प्राइज मिलेगा? ऐसे मानना है कि वुड एंड टेबल, हाँ लकड़ी और टेबल बनता है, तो ऐसे लकड़ी पड़ा कायम त्यांनी मॅटरची तुलना लाकडीपणा शिकवली. ग्राफ म्हणजे घोडा गोल खागापट्याचा ग्रास पडणार याच्या पोटात पण कंटिन्यू राहतो. त्याच्यामध्ये मॅटर ही द्रव्य आहे, कंटिन्यू करते, असे तुकडे तुकडे तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामध्ये मी त्याला विचारलं की गोष्टी खातात का? त्याच्या इथे हे पृथ्वी आणि आकाश म्हणजे गुरुत्वबोध गुरुतत्व आणि आकाश यांचं बनलेलं आहे. त्याला विचारलं स्मोक तो आकाशात का जसं व एअर आहे, त्याचं त्याचं कॅरेक्टर आहे ते एअर. मग त्याला जे स्टोन खाली का पडतो त्याचे त्याचे जे कॅरेक्टर आहे ते अर्थ. स्मोक आपल्या नॅचरल पोझिशनला आलो, त्याची जी नॅचरल पोझिशन वर आहे आणि स्टोनची नॅचरल पोझिशन खाली आहे, म्हणून खाली पडतो. आता तेव्हा गुरुत्व वगैरे काही माहीत नव्हतं, पण मानवी मन असं विचार करतं की हे असं घडत असावं. आता त्याला विचारलं की ग्रह तारे कसे फिरत राहतात, तर म्हणे ग्रह तारे ही वर्तुळ आहे, वर्तुळाला अंत नसतो आणि आधी पण असतो, सुरुवात पण नाही शेवट पण नाही, म्हणून त्यांच्या गतीनं आधी नाही अंत नाही ते काय चालत राहणार. सिंपल युटेनचे आधी लोक असे विचार करतो. आणि त्याच्यामध्ये निर्वात पोकळी अस्तित्वातच असले कधी आज आपण पाहतो त्यातून लिहिणारे ऍप वगैरे आहे तेव्हाची कल्पना आज अंधश्रद्धा. ते शास्त्र हे कल्पना आणि अंधश्रद्धामध्ये फरक सुद्धा सांगण्यासाठी मुलांना दाखवू शकतो, शिकवू शकते, दाखवू शकतो. हां, तर गॅलिलिओने पण हीच विचारसरणी ठेवलेली आणि मोशन संबंधित त्यांनी नियम काय हे ते सांगितलं. त्याचं मुख्य असं की त्यांनी त्याच्या आधी शास्त्र हे फक्त ग्रीक आणि रोमन भाषेत प्रकाशित व्हायचं, त्यांनी ते इटालियन भाषेत केलं म्हणजे लोकल लँग्वेज. ते शास्त्राला जी लोक बोलतात त्या भाषेत पुढे आणलं पाहिजे ती त्याची त्यांनी कल्पना आणली. नंतर पाटेकाठ नावाचा माणूस होता, त्याला शेतावरची माशी दिसली. ओके, थिंकिंग काय एनॉलॉजी म्हणजे ह्या माशीची मी कुठे आहे कसं सांगू, त्याने मनातल्या मनात त्या शेताला भागून टाकलं, चौकड आणलं आणि एक्स वाय कॉर्डिनेट्स जे आपण म्हणतो ते डेकार्डने शोधून काढले. कारण की अशी शोध असा लागला की त्याला ती माशीची पोझिशन पाहिजे होती, ती माशी कुठे आहे ते कसं सांगू. तर सगळे थिंकिंग बाय एनॉलॉजीने हे त्याला डिस्कवरी लागली. नंतर न्यूटन तर फार मोठं काम केलं, सर्वांना माहिती आहे न्यूटनचे सगळे लॉ वगैरे. तर इथे मी हे सोडून जाणार आहे, त्यामुळे कोणाला पाहिजे असेल ते कॉपी नको करू शकतो, काही प्रश्न नाही. तर मॅटर म्हणजे काय? मॅटरला स्पेस लागतं आणि मास म्हणजे की या द्रव्यमानाची प्रॉपर्टी गुणधर्म आहे. वस्तुमान हा द्रव्याचा गुणधर्म आहे, मॅटर ॲक्युमुलेशन इज मास असं जे म्हणतो, तो मॅटरचा हा गुणधर्म आहे. आता मॅटरला आसपासचं वातावरण बदललं तर ते कसं रिस्पॉन्ड करतं, काय काय त्याच्यात बदल घडतात ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये राईट. तर गती कशी आहे, वस्तुमानाची गती कशी ते सांगितलं. तर रॉबर्ट बॉईल नावाचा सायंटिस्ट बॉईलचा लॉ आहे, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या मते बॉईलच्या मते ॲटममध्ये स्प्रिंग असतं, खरं खरं स्प्रिंग. त्यांना माहीत नव्हतं बॉन्ड वगैरे काही माहीत नव्हतं, म्हणजे अरे ॲटममध्ये स्प्रिंग असा रे ॲटम दाबले म्हणून प्रेशर निर्माण होतं, तसे स्प्रिंग दाबल्यावर प्रेशर निर्माण होतं तर गुरुवाचारमध्ये तसं स्प्रिंग दाबल्यावर असं त्यांचं रॉबर्ट बॉईलचं म्हणणं होतं. तर आता ती अशास्त्रीय कल्पना आहे, पण तेव्हा ती पूर्णपणे शास्त्रीय. नंतर बर्नौली वगैरे त्यांनी सांगितले की गॅस म्हणजे काही नाही, ते अणू असतात, ते अणू सारखे फिरत असतात आणि सर्व त्यांनी लॉ होते कुठे बॉईलचा पण लॉ आहे, प्रेशर अँड बॉडी रिस्पॉन्स वगैरे ते फिरत राहतील. तशी आपण म्हणतो हे बायोलॉजी आहे, ती केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, किंवा आपण आपल्या मनात तसे भाव
निर्माण करतो. पण हे जग अणूंचं बनलेलं आहे याला पुरावा देणारा रॉबर्ट ब्राऊन नावाचा बायोलॉजिस्ट होता. तर बायोलॉजीच्या माणसाने, जीवशास्त्राच्या माणसाने हा पुरावा केला, सिद्ध करून दाखवलं की हे खरोखर जग अणूंचं बनलेलं आहे. हे कोणी फिजिसिस्टने नाही केलं, केमिस्टने नाही केलं, बायोलॉजीच्या लोकांनी सांगितलं की हे असं. तर या शास्त्राची आपण ज्या शाखा पाहिलेल्या आहेत त्या बरोबरच्या आहेत. बेसिकली ते कोण कोणाला जे करायचं सांगितलं.